नमस्कार डिजिटल प्रभातमध्ये मी रवींद्र देशमुख आपलं स्वागत करतो गेल्या आठवड्यात देश बचाव जन आंदोलन समितीने पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेत देशातील समस्या अर्थात इंधन दरवाढ असेल बेरोजगारी असल आणि तीन शेतकरी कृषी कायदे आहेत याला विरोध असेल या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना विनंती केली होती की तुम्ही यावर आमच्यासोबत यावं किंवा आम्हाला मार्गदर्शन करावं जेणेकरून सरकारपर्यंत आवाज लवकर पोहोचेल आणि आज देश बचाव आंदोलन समितीने अण्णांची भेट घेतली या भेटीत काय झालं हे आपण आता जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहे शेतकरी कामगार पक्षाचे सागर अल्हाट काय काय चर्चा झाली आणि काय नेमकं काय झालं आज गेल्या आठवड्यात आपण समितीच्या वतीने जी काय बैठक घेतली होती आणि देशामध्ये दे जे काय बेरोजगारीचं प्रमाण वाढले शेतकऱ्यांच्या विरोधात जे काही जाचक जे कायदे लागू झाले आहेत तसेच कामगारांच्या विरुद्ध जे काय कायदे लागू झाले त्यालाच विरोध म्हणून गेल्या आठ महिन्यापासून देशाच्या दिल्ली येथे शेतकरी बसला आहे आणि त्या शेतकऱ्यांना तिथं न्याय मिळण्यासाठी ते शेतकरी शेत तिथं आंदोलन करत आहेत या आंदोलनाच पाठिंबा म्हणून माननीय अण्णा हजारे हे देशाचं आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाने पुढे येण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही आज अण्णा हजारेंना विनंती केली की अण्णा हजारे तुम्ही ह्यावर मौन सोडून ह्या गो गो ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेवा तर अण्णा हजारेंनी ह्यासाठी अतिशय पॉझिटिवली आम्हाला सगळ्यांना रिस्पॉन्स दिला आहे काय म्हणाले नेमके ने, अण्णा काय चर्चा होती तुमची आज देश बचाव बचाव आंदोलनच्या वतीने आम्ही सगळ्या शिष्टमंडळाने आज अण्णा हजारेंची भेट घेतली आणि अण्णा हजारांना देशात उद्भवलेली गंभीर परिस्थिती आम्ही निदर्शनास आणून दिली आणि अण्णांना विनंती केली की बा आपण या आंदोलनात आम्हा आम्हाला साथ द्यावी सहभागी व्हावं हो आंदोलनात मार्गदर्शन करावं हो, अशी आम्ही त्यांना विनंती केली त्याच्यावरती अण्णाने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला देशामध्ये जी महागाई वाढते पेट्रोल डिझेलचे प्रचंड किमती वाढलेल्या आहेत प्रचंड बेरोजगारी आणि ही जी बेरोजगारी आहे ती अराजकतेला निमंत्रण देणारी बेरोजगारी आहे आणि तसंच आत्ता केंद्र सरकारने जे देशातली संपत्ती विक्रीला काढली आहे वेगवेगळ्या गोंडस नावाने तर याच्या विरोधात अण्णांनी सांगितलं आम्हाला की बाबा तुम्हीसुद्धा जनजागृती करा आणि जेव्हा जन्मत चांगल्या पद्धतीने तुमच्या पाठीशी उभं राहील तर आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी आहोत आणि आमचं माझं तुम्हाला समर्थन आहे तुम्ही संघटना वाढवा असा त्यांनी आम्हाला सल्ला दिला आहे आणि सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे शेतकरी कायद्यांविषयी काय अण्णांची भूमिका काय म्हटलं नेमके नाही अण्णांच्या आजची काय जी अण्णांची भेट झालेली आहे ती खूप प्रदीर्घ अशा प्रकारची भेट अण्णांनी आम्हाला दिली शेतकरी कृषी कायद्यांच्या संदर्भात अण्णांना आमची भूमिका आम्ही समजून सांगितली अण्णांचीही भूमिका आम्ही समजून घेतली आणि त्या संदर्भात बऱ्याच गोष्टी अण्णांनी सकारात्मक भूमिका घेण्या भूमिका घेण्याच्या संदर्भात अण्णांनी भूमिका मांडली या संदर्भात अण्णांनी त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा त्याचं बळ वाढवावं अशा प्रकार आग्रह आणि अशा प्रकारचं साकड़ा आमचं अन्नाला होतं अण्णांनी संदर्भात मला अजून काही तिथं निमंत्रित आल्या निमंत्रण आलेलं नाही मी या संदर्भात एक आंदोलनही केले वगैरे वगैरे भूमिका मांडली मात्र कृषी कायद्यांचे होणारे विपरीत शेती आणि शेतकऱ्यांवर विपरीत होणारे परिणाम हे अण्णांसमोर आम्ही मांडले आणि अण्णांना अण्णांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला निश्चित शेतकरी आंदोलन असेल कामगारांच्या संदर्भातला निर्णय असेल महागाईच्या संदर्भातला निर्णय असेल भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल या संदर्भात अण्णा लोक प्रश्न विचारतायत की अण्णा गप्प का आहेत त्यावर आम्ही अण्णांना सांगितलं की अण्णा तुम्ही भूमिका घेतली पाहिजे तुम्ही भूमिका घेतली तर जनता आपोआप रस्त्यावर येईल जनता जागृत होईल कारण आज तुमच्याकडे देश एक देशातली सामान्य जनता एक आशेचा किरण म्हणून पाहते आणि बाकीच्या कुणावर विश्वास राहिलेला नाही तेव्हा आपण भूमिका घ्यावी अशी अण्णांना विनंती केली तेव्हा अण्णांनी सांगितलं की तुम्ही एक चांगलं संघटन निर्माण करा माझी जी पंचसूत्री आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळे कार्यकर्ते निवडा समजा तुम्ही या ठिकाणी कार्यकर्ते घेऊन आलात तर मी त्या सर्व कार्यकर्त्यांना दिवसभराचं मी त्यांना प्रबोधन करेल त्यांचं प्रशिक्षण घेईल आणि हे आंदोलन उभं राहील अशा प्रकारच्या अण्णांनी आम्हाला मार्गदर्शन केलं